तर शेळ्या दशरथ घासाला एकदम अतिउत्तम चांगल्या पद्धतीने खातात. तर आपण याच्यावर एकदम पूर्ण एकदम प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार आहे आणि पूर्ण जनावरांना ते आपण चारून दाखवणार आहे. ती शेळी असू, गाय असू, म्हैस असू, बैल असू, घोडा असू. त्या शेतकऱ्यांकडे भरपूर जमीन आहे आणि ते शेतकरी काय करू शकतात, आपल्या शेतामध्ये दशरथ घास फुकून देऊ शकतात. आणि जे आपल्या शेळ्या आहेत त्या शेळ्या आपण पूर्ण एक जंगल सारखं करून त्याच्यात सोडून देऊ शकता आणि परत त्याला पाणी देऊ शकता. जसे जसे शेळ्या खातील तसं तसं दशरथ घास पाठी मागून फुटत चालेल. बघू शकता शेळी दशरथ घास खाताने. तर शेतकरी मित्रांनो, हा दशरथ घास आहे हे तुम्हाला पण माहित आहे आणि अजून भरपूर शेतकरी मित्र असे आहेत की त्यांना दशरथ घास अजून माहित पण नाही. आणि भरपूर शेतकरी मित्रांचे मला काय झालेले आहेत, कॉल येतात का दशरथ घासाला शेळ्या खातात का, गाई खातात का, म्हशी खातात का. याच्यावर आपण एक प्रॅक्टिकली पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये दाखवतो की दशरथ घासाला शेळी खाते का. तर आपण काय करू, थोडासा दशरथ घास कापूया आणि शेळी खाते का त्या शेळीला आपण चारून बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे, मी एकदम ताजा दशरथ घास इथून कापून घेतलेला आहे आणि शेळीला चारून बघतोय. तर शेळी पूर्णपणे याला एकदम आवडीनं खाती. थोडीशी तुमची शंका इथे दूर झालेली असेल तर शेळ्या दशरथ घासाला एकदम अतिउत्तम चांगल्या पद्धतीने खातात. तर आपण याच्यावर एकदम पूर्ण एकदम प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार आहेत आणि पूर्ण जनावरांना ते आपण चारून दाखवणार आहे. ती शेळी असू, गाय असू, म्हैस असू, बैल असू, घोडा असू आणि इत्यादी अजून कित्येक प्राणी दशरथ घासाला खातात. आपण जसे प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवतो तसंच याच्यावरती पण एक प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मग असा जो मी नवीन व्हिडिओ बनवणार आहे की दशरथ घासाला कुठल्या कुठल्या शेळ्या जनावरे खातात ते आपण प्रॅक्टिकल स्वरूपात दाखवतोय. तोपर्यंत जय जवान जय किसान.